नमस्कार, मी सुवर्णा। बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। सुरुवात एका अत्यंत महत्त्वाच्या बातमीनं करणार आहोत। देशद्रोहाच्या कायद्यासंदर्भातली ही बातमी आहे। देशद्रोह कायदा वैधतेवर पुनर्विचार करा असं केंद्र सरकारकडून शपथपत्र सादर करण्यात आलेलं आहे। सुप्रीम कोर्टाला हे शपथपत्र सादर करण्यात आलेलं आहे। वैधता तपासण्याकरता वेळ घालवू नये, सरकारच्या भूमिकेची वाट पहावी असंही यात सांगितलं गेलं आहे किंवा म्हटलं गेलं आहे। केंद्र सरकारनं सुप्रीम कोर्टामध्ये हे शपथपत्र दाखल केलेलं आहे। राज्यद्रोहाच्या कायद्यासंदर्भात विचार व्हावा। असं शपथपत्र सुप्रीम कोर्टात टाकलेलं आहे। वैधता तपासण्याकरता वेळ घालवू नये असंही यात म्हटलं गेलं आहे। आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याशी सविस्तर बोलूया। प्रशांत, राजद्रोहाचा गुन्हा किंवा देशद्रोहाचा गुन्हा यावरून गेले काही दिवस सातत्यानं चर्चा होती आहे। हा आता लावला जावा का, लावला जाऊ नये का, अशा चर्चा झडत आहेत। आत्ता ही जी बातमी आहे शपथपत्र दाखल करण्यासंदर्भातली, त्याच्याविषयी काय सविस्तर सांगाल या सगळ्या पार्श्वभूमीवर? सुवर्णा, जर बघितलं आपण तर सुप्रीम कोर्टामध्ये देशद्रोहाच्या कायद्याच्या वैधतेवरती सध्या प्रश्नचिन्ह ही या सगळ्यांच्या वतीने ज्या पद्धतीने माहिती मिळते की या सगळ्या पार्श्वभूमीवरती याचिका दाखल करण्यात आली। या याचिकेनंतर महत्वाचं म्हणजे जर बघितलं त्यामध्ये महुआ ज्या टीएमसीच्या खासदार आहेत त्यांनी देखील या संदर्भातली याचिका सुप्रीम कोर्टात दाखल केली, त्याच्यावरती सुनावणी सध्या सुरू आहे। या सुनावणीनंतर दोनदा या संदर्भात सुप्रीम कोर्टाने प्रथमतः केंद्र सरकारने नोटीस बजावला, त्यानंतर केंद्र सरकारने गेल्या शुक्रवारी एक शपथपत्र दाखल केलं। त्यात त्यांनी म्हटलं होतं की वैधता जो देशद्रोहाचा कायदा आहे त्या संदर्भात या त्याला मागे घेण्यासंदर्भात केंद्र सरकारचा कुठलाही विचार नाही आहे आणि त्याला कदापि केंद्र सरकार मागे घेणार नाही। त्यानंतर आज देखील सोमवारी पुन्हा एक नवीन शपथपत्र केंद्र सरकारच्या वतीनं दाखल करण्यात आलं। त्यात स्पष्ट म्हणण्यात आलं आहे की सुप्रीम कोर्टाने या देशद्रोहाच्या वैधतेवरती आपला वेळ घालवू नये, यासाठी केंद्र सरकार आपली निश्चितपणे भूमिका निश्चित करेल। पण महत्वाचं म्हणजे जर बघितलं आणि या कायद्याच्या वैधतेच्या संदर्भात जेही प्रश्नचिन्ह आहे त्या संदर्भात सुप्रीम कोर्टाने एक अतिशय महत्वाचं शपथपत्र केंद्र सरकारने दाखल केलं, त्यामुळे आता या संदर्भात सुप्रीम कोर्ट काय गांभीर्याने विचार करतं हे देखील पाहणं अतिशय महत्वाचं ठरणार आहे। नक्की धन्यवाद प्रशांत, आपण सविस्तर माहिती दिल्याबद्दल। कायदेतज्ञ अनिकेत निकम आपल्या सोबत आहेत। अनिकेत जी, देशद्रोहाच्या कायद्यावरून सध्या खूप चर्चा होते आहे, त्याच्या वैधतेविषयी तपास व्हावा किंवा पुन्हा एकदा चर्चा व्हावी असं शपथपत्र केंद्र सरकारनं दाखल केलंय, आपण काय सांगाल, कसं बघायला हवं याकडे? ब्रिटिशांनी भारतीय दंड संहिता म्हणजेच इंडियन पिनल कोड हा 1860 साली भारतात अंमलात आणला, त्यानंतर 1870 मध्ये त्यात दुरुस्ती करून कलम 124 अ समावेश त्यात करण्यात आला। 124 अ म्हणजे देशद्रोह किंवा राजद्रोह ज्याला आपण म्हणतो इंग्रजीत सेडिशन या गुन्ह्याचा अंतर्भाव करण्यात आला 1870 साली। आता याचा हा कायदा का आणण्यात आला हे समजून घेणं फार महत्वाचं आहे। भारताच्या स्वातंत्र्यापूर्वी इंग्रज सरकारच्या विरोधात जो कोणी आवाज उठवत असेल किंवा जी कुठली चळवळ उभी करत असेल त्या चळवळीचं गळचेपी करण्याकरता हा कलम त्या ठिकाणी त्यांनी आणला होता। पहिल्यांदा 124 अ वापर लोकमान्य टिळकांच्या विरोधात ब्रिटिश सरकारने केला होता, जेव्हा टिळकांनी त्यांच्या एका वृत्तपत्रात सरकारचे डोके ठिकाण्यावर आहे काय अशा स्वरूपाचा एक आर्टिकल जेव्हा पब्लिश केलं होतं, एक अग्रलेख जो मला वाटतं 6 का 7 जुलैला त्या अंकात त्यांनी पब्लिश केला, त्याच्यानंतर त्यांच्या विरुद्ध देशद्रोहाचा कलम लावण्यात आलं होतं आणि तो खटला चाललेला। त्यामुळे देशद्रोहाचा कलम कधी वापरला जातो, जी व्यक्ती लिखित अथवा तोंडी शब्दांद्वारे किंवा अन्य प्रकारे सरकारविषयी चीड किंवा अप्रति निर्माण करण्याचा प्रयत्न करत असेल तर देशद्रोहाचा गुन्हा लागू होतो। परंतु आपण बघितलंय हल्लीच्या काळात आपल्या देशात या कलमाचा गैरवापर होय। अनिकेतजी आपला संपर्क तुटलाय, पण अनिकेतजी सांगत होते की पूर्वीच्या काळी जेव्हा हा देशद्रोहाचा कायदा लागू झाला त्या काळची परिस्थिती काय होती, वातावरण काय होतं त्या काळी तो लावणं, आणि आत्ता सुरू असलेला या देशद्रोहाच्या कायद्यावरून सुरू असलेला गैरप्रकार, या सगळ्या पार्श्वभूमीवर हा विचार होणं, वैधतेचा विचार होणं हे नितांत गरजेचं आहे असं कायदेतज्ञ ॲडव्होकेट अनिकेत निकम आपल्याशी बोलताना सांगत होते।
ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण या सगळ्या महत्त्वाच्या मुद्द्यावर नजर टाकणार आहोत. कायद्याने प्रस्थापित केलेल्या शासनाविरुद्ध विद्वेष, तिरस्कार अथवा विद्रोह पसरवणे किंवा तसा प्रयत्न करणे म्हणजे राजद्रोह. भारतीय दंडसंहितेच्या 124 अ या कलमाखाली कुणाच्या बोलण्याने, लिखाणाने, चिन्हांचा किंवा दृश्य हावभावाचा उपयोग करून तसंच इतर कोणत्याही मार्गाने तशा हेतून कृत्य केलं तर राजद्रोहाचा गुन्हा घडतो. राजद्रोह हा अजामीनपात्र गुन्हा असून याकरता 3 वर्षांपासून जन्मठेप आणि दंड अशा प्रकारची शिक्षेची तरतूद आहे. देशद्रोह कायद्यावरून केंद्र सरकारनं सुप्रीम कोर्टात शपथपत्र दाखल केलेलं आहे. या राजद्रोह किंवा देशद्रोह या कायद्याची वैधता पुन्हा एकदा विचारात घ्यायला लागणार आहे तशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. कारण या कायद्याचा गैरवापर सध्याच्या काळामध्ये होतो आहे अशी चर्चा देशभरामध्येच सुरू झालेली आहे आणि म्हणून केंद्र सरकारनं हे शपथपत्र सुप्रीम कोर्टामध्ये दाखल केलेलं आहे. पुढच्या बातम्यांकडे वळतो आहे. राणा दाम्पत्य दिल्लीमध्ये दाखल झालेलं आहे. ओम बिर्ला यांना सगळ्यात आधी ते भेटणार आहेत. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना ते आधी भेटतील असं कळतं आहे. आपल्या सगळ्यांना कल्पना आहे, खासदार नवनीत राणा यांनी ओम बिर्ला यांना पत्र पाठवलं होतं, त्यात सरकार आपल्यासोबत गैरवर्तणूक करत आहे अशी तक्रार ओम बिर्लांना त्यांनी केलेली होती. त्यामुळे राणा दाम्पत्य दिल्लीत पोहोचल्यावर आधी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लांना भेटणार आहे असं कळतं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना भेटून आपल्यासोबत काय घडलं याची आबिती ते दोघंही सांगतील असंही कळत आहे. माझी चूक काय होती ते सांगावं, माझ्यासोबत जे केलं ते मी बोलले, महाराष्ट्रात आमच्याबरोबर गैरव्यवहार झाला अशी भूमिका राणा दाम्पत्य केंद्रीय गृहमंत्री आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे मांडणार आहेत अशी माहिती मिळते आहे. दिल्लीत दोघंही पोहोचलेले आहेत, आता ओम बिर्ला यांना ते भेटतील आणि नंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची ते भेट घेणार आहेत. राणा दाम्पत्य दिल्लीत दाखल झाल्यानंतर त्यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांनी. पक्ष खासदार अमरावतीच्या दिल्लीत पोहोचले आहे. नवनीत राणा सह कुटुंब म्हणजे दाम्पत्यासह रवी राणा सोबत आहे. दाम्पत्य पोहोचले, राणा दाम्पत्य थेट त्यांच्याशी चर्चा करूया. आपलं स्वागत आहे न्यूज 18 लोकमध्ये. आपण दिल्लीत पोहोचलेला आहात, पहिला कार्यक्रम काय असेल? माझा कार्यक्रम काहीच नाही. पहिली तर गोष्टी जी माझी पीडा आहे माझ्या चेहऱ्यावरनं सगळ्यांना लक्षात येतच आहे की ज्या पद्धतीने त्रास मला लोकांपासून ते जेलापर्यंत झालं आणि त्यांच्यासोबत जे माझ्यासोबत घडलं, महाराष्ट्रामध्ये ऑफेन्स दाखल करायला दिली तर नाही केली, गुंडे माझे घरापर्यंत हल्ला करायला येतात त्यांच्यावर काही कारवाई होत नाही, अमरावती जातात पत्थरबाजी करतात त्यांच्यावर कारवाई होत नाही, मी 149 पालन केलं आणि घरून बाहेर नाही निघाली पोलीसच्या नोटीस नंतर तर माझ्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल होते. माझा हा प्रश्न पूर्ण देशवासियांना होता की मी कोणता गुन्हा केला. जर मी देशद्रोही होती तर मी शेवटच्या टोकापर्यंत मेलेपर्यंत मी बाहेर जमानत कधी आली नसती. मला वाटते की जे मी केलंच नाही, गुन्हाच नाही केला, पोलीस डिपार्टमेंटच्या आदेशचा पालन केला त्याच्यानंतर माझ्यावर देशद्रोह दाखल होते. आणि ही सगळी पीडा घेऊन पहिली रात्री जे लॉकअपमध्ये मला ठेवला 12:30 वाजतानंतरपासून ते सकाळी 5:30-6 पर्यंत मी उभी होती दादा त्या लॉकअपमध्ये. एक महिलाला चटाई सुद्धा नाही देणार. मला वाटते की ते तेव्हाचे होते जेव्हा त्यांनी आम्हाला नेलं आणि म्हटलं आम्ही तुमची जमानतची प्रोसिजर करत आहे ताई बसा म्हणे. आणि ते तेव्हाची आहे. मी दादानी जसं म्हटलं, अजित दादानी डिप्टी सीएम आहे जे मुख्यमंत्रीपेक्षा काही पटांनी काम करतात आणि आम्ही रिस्पेक्ट करतो. दादानी म्हटलं की ते व्हिडिओ पाहून जे मला वाटतं की दादानी लॉकअपची माहिती सुद्धा घ्यावी आणि कसे पद्धतीने आमच्यासोबत ट्रीट केला त्याची सुद्धा माहिती दादांनी घ्यावी. कारण की त्यांना आम्ही मानणारे लोक आहे आणि त्यांनी जर ती माहिती घेतली तर त्यांना माहीत पडेल की कोणत्या पद्धतीने ते असताना महाराष्ट्रामध्ये डिप्टी सीएम असताना असे पद्धतीचा व्यवहार लोकप्रतिनिधीसोबत. ओम बिर्ला साहेबांनी वेळ दिलेली आहे 5:30 वाजता, त्यांना जाऊन मी माझी पूर्ण व्यथा सांगणार आहे. त्यांनी पहिली माहिती घेतलेली आहे माझ्याकडनं, पण आजही सुद्धा मी जाऊन त्यांना बसून त्यांच्यासोबत पूर्ण चर्चा करून जे माझ्यासोबत घडलं, जे त्यांनी अत्याचार माझ्यासोबत केला त्याची पूर्ण माहिती देणार आहे. सभागृहामध्ये मी या प्रश्न उचलणार आहे. आणि जे पांडे आहे कमिशनर ऑफ पोलीस ऑफ मुंबई, त्यांना वाटते की 1 महिन्यानंतर ते रिटायर्ड होणार आहे,
त्यांचे पाप धुलणार नाही रिटायर्ड झाल्या म्हणजे. त्यांना याचं उत्तर द्यावं लागेल कोणता गुन्हा मी केला आणि कसे गुन्ह्यामध्ये मला तुम्ही आतमध्ये टाकलं. 100% मी घेणार आहे. नवी दिल्लीहून व्हिडिओ लिस्ट विकाससह प्रशांत लीला रामदास, न्यूज 18, लोकमत. खासदार नवनीत राणा यांच्याविरोधात शिवसेना पुन्हा एकदा आक्रमक झाली आहे. रुग्णालयामध्ये राणांच्या MRI सह विविध तपासण्या होत असताना झालेली व्हिडिओ शूटिंग समोर आल्यानंतर यावरून शिवसेनेनं रुग्णालय प्रशासनाला धारेवर धरलं आहे. शिवसेना नेते आणि मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर, मनीषा कायंदे यांच्यासह आज शिवसेना नेते लीलावती रुग्णालयात जाऊन धडकले. त्यांनी रुग्णालय प्रशासनाला विविध प्रश्न विचारून जोपर्यंत त्याचं उत्तर दिलं जात नाही तोपर्यंत आम्ही रुग्णालयातून हलणार नाही अशी भूमिका घेतलेली आहे. राणा यांचा खरंच MRI झाला आहे का? MRI करताना व्हिडिओ शूटिंग आणि फोटो कसे काढले गेले? रुग्णालयाचे नियम सगळ्यांना समान हवेत असा प्रश्न रुग्णालय प्रशासनाला विचारला गेला. ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण नजर टाकूया किशोरी पेडणेकर यांनी काय सवाल उपस्थित केले. MRI रूममध्ये कॅमेराला परवानगी कशी दिली गेली? परवानगी नसताना रूमपर्यंत कॅमेरा कसा गेला? स्पॉन्डिलायटिस असताना उशी कशी वापरली? नवनीत राणांनी उपचाराचं नाटक केलं का? MRI रूममध्ये कॅमेरा यंत्रणांचा धोका असतो. कॅमेरा वापरण्यास परवानगी कशी दिली? असे अनेक प्रश्न लीलावती रुग्णालय प्रशासनाला विचारण्यात आले. खास करून MRI जिकडे केला जातो या सगळ्या अतिसंवेदनशील आणि हे हॅझार्डस पण आहे सगळं, की तिकडे तुम्हाला एकतर मेटल अंगावर चालत नाही, पेशंटचे काही नियम असतात, पेशंटला कशा पद्धतीने झोपवलं जातं, पेशंटला त्याच्या मुवमेंट्स रिस्ट्रिक्ट व्हावा यासाठी देखील काही खबरदारी घेतली जाते. आणि अशा एका सेन्सिटिव्ह क्षेत्रामध्ये फोटोग्राफी व्हिडिओग्राफी होणं हे अत्यंत चुकीचं आहे. हॉस्पिटलचा नियमांचं इकडे पॅम्पलेट पण आहे, तिकडे सूचना कडक आहेत की कोणत्याही प्रकारची व्हिडिओग्राफी फोटोग्राफी तिथे होऊन करण्यासाठी निर्बंध आहेत. हे सगळ्या नियमांच्या पुस्तकामध्ये आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यातील शिवसेनेच्या सगळ्या आमदारांची विभागवार भेट घेणार आहेत. भेटीत शिवसेना आमदारांच्या मतदारसंघातील विकास कामांवर आणि शेजारील शिवसेनेचे आमदार नसलेल्या मतदारसंघातील पक्ष बांधणीवर प्रामुख्यानं ते चर्चा करणार आहेत. वर्षा बंगल्यावर ही बैठक होती आहे. या बैठकीमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोकणातील सगळ्या शिवसेना आमदारांसोबत संवाद साधणार आहेत. आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांच्याशी आपण सविस्तर बोलूया. उदय, ही बैठक महत्त्वाची आहे म्हणजे जिथे विकास कामं होत आहेत त्याचाही आढावा आमदारांकडनं घेतला जाणार आहे की कुठल्या गतीनं आणि कुठली कामं होत आहेत, आणि जिथे लक्ष द्यायला हवं आहे दुर्लक्षित असलेले भाग आहेत तिथेही लक्ष देण्याचा विचार शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करत आहेत. काय सांगाल या बैठकीबाबत? सर्वप्रथम वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये बैठकीला सुरुवात झालेली आहे. कोकणातील सर्व आमदार तसंच सर्व जिल्ह्यांचे पालकमंत्री या बैठकीला उपस्थित आहेत. मुख्यमंत्री हे उद्धव ठाकरे हेच शिवसेना पक्षप्रमुख देखील आहेत, त्यामुळे शिवसेनेच्या सर्व आमदारांच्या काय अडचणी आहेत त्या ते स्वतः ऐकून घेणार आहेत आणि त्याचं जे निर्णय आहेत ते देखील ते त्या संदर्भात देणार आहेत, म्हणजे त्या अडचणी कसं सोडवल्या जातील या दृष्टिकोनातून प्रयत्न केले जाणार आहेत. आणि हे विभागवार बैठका ज्या आहेत त्या एकानंतर घेतल्या जाणार आहेत. याची सर्वात पहिली सुरुवात जी आहे कोकणापासून सुरुवात केलेली गेलेली आहे. कोकणातले सर्व शिवसेनेचे आमदार जे आहेत ते आता वर्षा निवासस्थानी दाखल झालेले आहेत. कोकणातले महत्वाचे जे मंत्री आहेत आणि पालकमंत्री आहेत ते देखील उपस्थित झालेले आहेत. सर्व आमदारांना वन टू वन बोलणं जे आहे ते बोलण्याची संधी दिली जाणार आहे. सर्वांचं म्हणणं काय ते ऐकून घेतलं जाणार आहे. त्यांच्या मतदारसंघातल्या काय अडचणी आहेत, त्यांचे मतदारसंघातल्या काय विकास कामं किती प्रलंबित आहेत, त्यांना कशी गती देता येईल या संदर्भातले महत्वाचे विषय जे आहेत ते मांडले जाणार आहेत. त्या संदर्भात काय अडचणी आहेत, राज्य सरकारकडनं कुठून अडवणूक होते का या संदर्भात विचारणा केली जाईल आणि त्या सोडवण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहे. स्वतः पालकमंत्री उपस्थित असणार आहेत, त्यामुळे एकूणच त्या प्रश्न जे आहेत ते सोडवण्यासाठी स्वतः मुख्यमंत्री पुढे आलेले आहेत. त्यामुळे कोकणातल्या आमदारांचे जे त्यांचे प्रलंबित प्रश्न आहेत त्यांच्या मतदारसंघातले ते सोडवले जाणार आहेत. त्याचबरोबर शिवसेना पक्षबांधणीसाठी देखील पाऊल उचलत आहे. जिथे शिवसेनेचा आमदार नाही अशा मतदारसंघात देखील शिवसेना बळकट करणं, शिवसेना पक्ष बळकट करणं, त्याचबरोबर तिथे शिवसेनेच्या संभाव्य उमेदवाराला ताकद देणं
इथपर्यंत प्रयत्न जे आहेत ते करण्यासाठी आतापासूनच शिवसेनेने सुरुवात केलेली आहे. 2024 विधानसभा निवडणुका होणार आहेत तत्पूर्वी आतापासूनच शिवसेनेने मतदारसंघ बांधणी जी आहे तिथे त्यांचा उमेदवार जो आहे त्याला अधिक भक्कम करणं याची सुरुवात जी केलेली आहे. त्यानंतर आता कोकण झालेलं त्यानंतर पश्चिम महाराष्ट्र असेल, विदर्भ असेल, मराठवाडा असेल, खानदेश असेल अशा देखील बैठका आमदारांच्या देखील होणार आहेत. आणि शिवसेना पक्ष हा कसा राज्यामध्ये विस्तारला जाईल, कधी कसा अधिक बळकट होईल या दृष्टिकोनातून हे प्रयत्न केले जाणार आहेत. नक्की उदय धन्यवाद आपण सविस्तर माहिती दिल्याबद्दल. आणि वर्षा या निवासस्थानी ही बैठक सुरू झालेली आहे आपल्याला माहिती देत होते आमचे प्रतिनिधी उदय जाधव. पुढच्या बातमीकडे वळतोय. राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी माजी मंत्री अर्जुन खोतकर यांचं अचानक भाषण थांबवलं. एका उद्घाटन समारंभामध्ये माजी मंत्री अर्जुन खोतकर यांचं भाषण रंगात आलं असतानाच सत्तारांनी त्यांचं भाषण थांबवल्यानं उपस्थित नागरिकही अचानक अचंबित झाले, आश्चर्यचकित झाले. दुसरीकडे आपल्या भाषणामध्ये नेहमीच चौफेर फटकेबाजी करणारे अब्दुल सत्तार यांनी मी पुन्हा येईन असं म्हटल्यावर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. मात्र वेळेअभावी माझं अपूर्ण राहिलेलं भाषण पूर्ण करण्याकरता मी पुन्हा येईन असं म्हणत सत्तार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या त्या वक्तव्याची आठवण करून दिली. परंतु मी पुन्हा येईन, माझा अपूर्ण राहिलेला भाषण आहे, मला फार बोलायचं होतं. इतकी मोठी संख्या, हजारोच्या संख्येने ज्या वेळेस कार्यकर्ते आणि नेत्यावर विश्वास करणारे मावळे ज्या वेळेस येतात त्यावेळेस सुरेशराव काही कावळे मी कौ कौ करतील. इतक्या मोठ्या प्रमाणावर मावळे जमा झाले तर काही कावळे कौ कौ करतील जिल्ह्यामध्ये, तालुक्यामध्ये, गावामध्ये. परंतु तुम्हाला संघर्ष करावा लागल. मी अर्जुनरावला काँग्रेसमध्ये नेत होतो पण अर्जुनराव काँग्रेसमध्ये आले नाही, मी शिवसेनेमध्ये आलो. माझ्या तालुक्यामध्ये माझ्या सर्कलमध्ये एक जिल्हा परिषद सदस्य नाही, पंचायत समिती नाही, कोणी सरपंच नाही, कोणी नगरसेवक नाही, कोणताही शिवसेनेचा कार्यकर्ता नव्हतं. मी शिवसेनेत प्रवेश घेतला. मला लोकांनी सांगितलं तुम्ही आत्महत्या करून घेतली. मी म्हणलं थांबा, हे छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे, याच्यामध्ये पेटणारा शिवसैनिक आहे, मी त्याला पेटवल, मी त्याला शक्ती देईल, त्याला काहीतरी सेवा करल. देशासह राज्यातील जनता महागाईनं त्रस्त आहे, मात्र अशा परिस्थितीत आमदार सदाभाऊ खोत यांनी महागाईचं समर्थन केलंय. कशाची महागाई आली हो, 20,000 सोनं 50,000 तोळ झालं तरी लोक घेतात ना, महागाई झाली तरी लोक दारू पिणं सोडतात का असा सवाल खोत यांनी केला. कांदा डाळीच्या किमती वाढल्या शेतकरी सुखी होईल, महागाईचा शेतकऱ्यांना फायदाच होईल असा अजब तर्क सदाभाऊ खोत यांनी मांडलाय. जळगावच्या 40 बोलताना त्यांनी आघाडी सरकारसह पवार कुटुंबियांवरही जोरदार टीका केली. माझ्या सोयाबीनचा भाव जर तेलाचे भाव वाढले तर 10-12,000 रुपये जर क्विंटल झाला तर माझ्या मजुराची मजुरी वाढेल, शेतकऱ्याच्या खिशामध्ये पैसा येईल, गरिबाला तेल खायला परवडत नाही, गरिबाची मजुरी वाढून जाईल. माझ्या सोयाबीनचा भाव वाढला तर आणि म्हणून मला वाटतं की महागाई रोखायच्या नावाखाली नेहमी शेतकऱ्याचंच वाटोळ होत असतं, कष्टकरी माणसाचंच वाटोळ आणि माती होत असतं. महागाईचं असं कोण धाडस करणार नाही, कुठला पक्ष धाडस करणार नाही. मी धाडस करत की मी महागाईचं समर्थन करतो. बुलेटिनमध्ये अजून काही बातम्या आपण बघूयात, पण त्याआधी एक छोटासा ब्रेक पहा फक्त न्यूज 18 लोकमत. पंढरी संत नगरी शेगाव न्यूज 18 लोकमतची संवाद यात्रा आज शेगाव मध्ये. काय आहेत शेगावकरांच्या समस्या जाणून घेऊयात संवाद यात्रेत थेट शेगाव मधून संध्याकाळी 6 फक्त न्यूज 18 लोकमत वर. बुलेटिनमध्ये पुन्हा एकदा स्वागत. दिल्लीची बातमी आहे, अत्यंत महत्वाची ही बातमी आहे. दिल्लीच्या शाहीन बागेमध्ये अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यात आली. MIDC टीमला लोकांच्या विरोधाला सामोरं जावं लागलं. लोकांचा विरोध पाहता CRPFची एक कंपनी कायदा आणि सुव्यवस्था अतिरिक्त दिल्ली पोलिसांसोबत कार्यरत होती. जवळपास 100 CRPF जवानही तैनात करण्यात आलेले होते. प्रशासनाच्या कारवाईला नागरिकांनी विरोध केला, हा खूप मोठ्या प्रमाणात विरोध झाला. ही गर्दीच आपल्याला खूप काही सांगून जाईल. पोलिसांनी विरोध करणाऱ्या महिलांना ताब्यात घेतलेला आहे, मात्र पोलिसांच्या सोबत म्हणजे पोलिसांची टीम सोबत असताना कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला. खूप मोठ्या प्रमाणात लोकांनी विरोध केला,
हे सगळे नागरिक एकत्र जमले आणि त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात या तोडक कारवाईला विरोध केला. यामुळे अक्षरशः पोलीस आणि नागरिकांच्यात झुंपली असंच चित्र होतं. दिल्लीच्या शाहीन बागेतल्या कारवाईचीही दृश्य आहेत. या बातम्यांसह बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय. न्यूज 18 लोकमतच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा, म्हणजे सगळ्या ताज्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.